हाय फ्रेंड्स आज आपण आपल्या सहकार विषयाच्या पुढच्या आणि शेवटच्या एम पी क्वेश्चनला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपला पुढचा आणि शेवटचा एम पी क्वेश्चन आहे प्रश्न आठवा सविस्तर उत्तरे लिहा कंसात दीर्घोत्तरी कंस पूर्ण म्हणजे मित्रांनो जो प्रश्न आठवा आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे मित्रांनो तुम्हाला दोनपैकी एक कोणता पण सविस्तर प्रश्न लिहायचा आहे गुण असणार आहे आठ म्हणजे एक प्रश्न तुम्हाला किती मार्क्सला असणार आहे इथे आठ मार्क्सला असणार आहे किती आठ पण मित्रांनो आपण प्रश्न आठवा सविस्तर उत्तरले ह्या प ह्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला आधी बघता येईल तुम्ही जर मागील व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आता मित्रांनो आता आपण जो आपला प्रश्न आठवा आहे सविस्तर उत्तरे लिहा ह्या पॉईंटला सुरुवात करूया तर बघूया मित्रांनो आपले कोणकोणते प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहामध्ये आय एम पी पहिला आहे अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा पहिला आहे अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा त्यानंतर दोन नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा दोन नंबर आहे व्यवस्थापन समितीच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करा त्यानंतर तीन नं तीन नंबर आहे सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा तीन नंबर आहे सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा त्यानंतर चार नंबर आहे मित्रांनो सहकारी संस्थेच्या चार नंबर आहे सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची विविध साधने स्पष्ट करा त्यानंतर पाच नंबर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा पाच नंबर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी सांगा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ मधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा आणि शेवटचा आहे मित्रांनो सहावं सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाची विविध गुण स्पष्ट करा सहा नंबर आहे सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाची विविध गुण स्पष्ट करा अशा पद्धती मित्रांनो आपले हे सहा एम पी क्वेश्चन होते सहामध्ये मध्ये तुम्हाला दोन येणार आहे दोन पैकी तुम्हाला एक लिहायचा आहे गुण असणार आहे मित्रांनो आठ सहा पैकी दोन येतील त्यापैकी तुम्ही किती लिहायचा एक लिहायचा आहे मित्रांनो हा एक प्रश्न म्हणजे एका प्रश्नात तुम्हाला आठ मार्क्स असतात तुम्हाला एकच प्रश्न याच्यामध्ये लिहायचा असतो आणि मित्रांनो हे मार्क मार्क्स तुमच्या हातचे असतात कारण की मित्रांनो प्रश्न लिहायला फार अवघड नसतो फक्त सिस्टमॅटिकपणे तुम्हाला प्रश्न लिहायचा असतो आता मित्रांनो आपण हे प्रश्न समजून घेतले मग त्या प्रश्नाचं उत्तर अँसर पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं ते आपण आता कंटिन्यू समजून घेणार तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे मित्रांनो आता प्रश्न आठवा जो आहे आपला सविस्तर उत्तर लिहा हा या प्रश्नाचं उत्तर पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण आता कंटिन्यू समजून घेऊयात मित्रांनो तुम्हाला डेमो प्रश्न ठेवला आहे काय बघा अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा आता मित्रांनो तुम्हाला काय आहे समजून प्रश्न समजून घ्या तुम्हाला उत्तर देताना कशाचे अधिकार आहे अध्यक्षांचे काय म्हणले अध्यक्षाचे अधिकार आणि जबाबदारी अध्यक्षाचे काय लिहायची तुम्हाला पहिलं म्हणजे अधिकार आणि दुसरं म्हणजे जबाबदाऱ्या मग आता मित्रांनो कोणत्याही प्रश्न उत्तर देताना तुम्हाला मी मागील चार लक्षांपासून सांगतो आहे की तुम्हाला तो प्रश्न किती मार्चला हे समजून घ्यायचा आता हा प्रश्न किती मार्क्सला होता आपल्याला एक एकच लिहायचा आणि एक किती मार्क्सला होता आठ मार्क्सला होता म्हणजे एक प्रश्न तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे आठ मग आठ मार्चच्या तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे आता ते समजून घ्या कसं लिहायचं आहे मित्रांनो हे आहे तुमचं अँसर पेज हे काय आहे तुमचं अँसर पेज आता मित्रांनो तुमची वरती असतो क्वेश्चन नंबर त्याला तुम्ही म्हणता प्रश्न क्रमांक आता आपल्या बोर्डाचा नियम सांगतो की नवीन प्रश्न सुरुवात नवीन पानावर करायची मग आपला प्रश्न आठवा नवीन आहे याची सुरुवात आपण कुठे केली नवीन पानावर प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर किती आहे आठवा आता मित्रांनो तुम्ही काय प्रश्न लिहित नाही पेपरमध्ये तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहिता पण मी तुम्हाला प्रश्न समजाव म्हणून लिहून दाखवतो हा आहे मित्रांनो तुमचा समास त्यांना तुम्ही समजा पहिला नंबरचा प्रश्न एक नंबर काय प्रश्न आहे मी थोडा शॉर्टकट लिहितो अध्यक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा मित्रांनो प्रश्न काय अध्यक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या स्पष्ट करा तुम्ही हा प्रश्न लिहित नाही पण समजा म्हणून मी लिहून दिला तुम्हाला लिहिलं याचं उत्तर म्हणतात अँसर मित्रांनो डायरेक्टली अधिकार लिहायला सुरुवात करायची नाही डायरेक्टली जबाबदाऱ्या लिहायला सुरुवात करायची नाही पहिले याचा अर्थ पहिलं काही मित्रांनो पहिलं येईल न... अर्थ हे पॉईंट लक्षात ठेवायचे पहिलं काय येईल अर्थ तुम्ही लिहिला इथे अर्थ लिहिला हा झाला अर्थ आणि मित्रांनो याला आठ मार्क्स कसे मिळतात हे आपण पुढे समजून घेऊयात अर्थ झालं त्याच्यानंतर मित्रांनो येईल व्याख्या अर्थानंतर काय येईल व्याख्या तुम्ही इथे व्याख्या लिहिली तुमची व्याख्या आता अर्थ कशाचा अर्थ अध्यक्षाचा कारण ही प्रश्न कशावर डिपेंड आहे अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाचे अधिकार ना पहिले अध्यक्षाचा अर्थ ना अध्यक्षाची व्याख्या लिहायची काय द्यायचं अध्यक्षाचा अर्थ अध्यक्षाची व्याख्या नंतर सुरू करायचं नंतर काय सुरू करणार अध्यक्षाचे अधिकार तुम्ही हे चालू केलं अध्यक्षाचे अधिकार आता मित्रांनो आदेशाचे अधिकार चालू केला तुम्ही पॉईंटमध्ये अधिकार लिहिणार समजा डेमो पॉईंट मी तुम्हाला देतो तुम एक नंबर एक नंबरचा डेमो पॉईंट समजा कागदपत्रावर सह्या करणे कागदपत्रावर सह्या करणे ओके तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं इथे हे झालं ह्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबर आहे दोन नंबर रोमन अंक टाकायचे मित्रांनो दोन नंबर समजा आपण उदाहरण घेऊ सभा घेणे दोन नंबर काय घेतलं सभे सभा घेणे नंतर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं हे झालं सभा घेण्याचं एक्सप्लेनेशन नंतर तीन नंबर केला आपण समजा तीन नंबर घेतलं दैनंदिन कामकाज सहभाग दैनंदिन कामकाज सहभाग तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं नंतर पॉइंट नंबर चार हा आता समजून घ्या पॉइंट किती लिहायचे सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिले मार्च वेटेचे आपण समजून घेऊ तुम्ही अर्थ लिहिला त्या अर्थाला मिळणार तुम्हाला एक मार्क त्याच्यानंतर व्याख्याला पण मिळणार एक मार्क म्हणजे मित्रांनो अर्थ आणि व्याख्यामध्ये एकने किती मार्क झाले दोन त्यानंतर अध्यक्षाच्या अधिकारला आहे तीन मार्क किती तीन आणि तुम्ही नंतर पुढे लिहिला अध्यक्षाच्या जबाबदारी आपल्याकडे पेजची साईज छुटी असल्या कारणानं मी तुम्हाला बाजूला इकडे लिहून दाखवतो समजा इकडे आज आपलं एक पुढचं पेज ओके okay. इकडं तुमचं काय येईल अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या हे नेक्स्ट पेजला आपले पेज मित्रांनो फुल झाल्यामुळे आपण पुढे घेतली कंटिन्यू मला समजावं म्हणून आता मित्रांनो अर्थाला एक मार्क झाला व्याख्याला एक मार्क झाली अधिकारला कार तीन मार्क झाले किती झाले एक आणि एक दोन तीन पाच आणि ह्या जबाबदाऱ्या ज्या आहे ह्या जबाबदाऱ्याला तीन मार्क जबाबदारी किती मार्क तीन म्हणजे एक दोन दोन तीन पाच अन तीन आठ असा आठ मार्क्सचा तुम्हाला प्रश्न आहे मग मित्रांनो तुम्हाला तीन मार्क्सला अधिकार आहे ना मग तीन मार्क्सला तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार तीनच पॉईंट लिहिणं अपेक्षित आहे किती पॉईंट तीन पण मित्रांनो आपण लिहिताना किती पॉईंट लिहायचे चार पॉईंट लिहायचे किती चार म्हणजे अध्यक्षाचे अधिकार चार पॉईंट लिहायचे आणि अध्यक्षाच्या जबाबदारीचे किती पॉईंट लिहायचे चार सगळ्या जबाबदारी परत घेऊ आपण दस्तऐवजावर सहाय्या करणे पहिला पॉईंट घेतला आपण दस्ताऐवज त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिलं त्यानंतर दोन नंबर पॉइंट आखला इथे पॉइंट घेतला त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं तीन नंबर इथे पॉइंट आखला त्याचं एक्सप्लेनेशन त्यानंतर चार नंबर इथं पॉइंट आखला त्याचं एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो सिस्टमॅटिक प्रश्न लिहिला तर तुम्हाला आठ पैकी साडेसात मार्क्स मिळतात किती मार्क्स मिळतात साडेसात आठ पैकी आठ सेम येतील पण मित्रांनो थेरी सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळत नाही अर्धा एखादा मार्क्स इकडे तिकडे कट होतो कर पण अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल ओपन झालेलं आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवली जाईल थँक्यू